नव्या संसद भवनाची इमारत नेमकी कशी आहे? भारतासारख्या सार्वभौम देशाच्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आहे. उद्या या इमारतीचं उद्घाटन करण्यात येणार आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्पा अंतर्गत केंद्र सरकारकडून विविध विकास कामे केली जात आहेत. या प्रकल्पा अंतर्गतच नव्या संसद भवनाची इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत नेमकी कशी असेल, त्याची वैशिष्ट्ये काय असतील, संसदेची आसन व्यवस्था कशी असेल पाहूयात. नव्या संसद भवनाची इमारत त्रिकोणी आकाराची आहे. नव्या संसदेची इमारत 4 मजली आहे. 64,500 स्क्वेअर मीटर जागेवर ही इमारत उभी राहिली आहे. नव संसद भवन उभारण्यासाठी 970 कोटी रुपयांचा खर्च आला. ही इमारत अत्याधुनिक आहे. या इमारतीच्या बांधकामाला 15 जानेवारी 2021 सुरुवात झाली. या इमारतीचं कामकाज ऑगस्ट 2022 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि त्याचमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे हे कामकाज पूर्ण व्हायला विलंब झाला. नव्या संसदेत जाण्यासाठी 3 द्वार आहेत. ज्ञानद्वार, शक्तीद्वार आणि कर्मद्वार या 3 मार्गांनी तुम्ही संसदेत प्रवेश करू शकता. शिवाय VIP, खासदार आणि व्हिजिटर्ससाठी विशेष प्रवेशद्वार असणार आहे. या इमारतीत एक कॉन्स्टिट्यूशन हॉल असणार आहे. या नव्या संसद भवनात 1,224 खासदार बसू शकणार आहेत. लोकसभेत 888 खासदारांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे, तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतील अशी व्यवस्था असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेंगोल नव्या संसद भवनात ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. सेंगोल म्हणजे राजदंड. सत्ता हस्तांतरावेळी हा राजदंड दिला जायचा. सेंगोल हा राजदंड दक्षिणेतील चोल साम्राज्याच्या परंपरेचं प्रतीक आहे. 5 फुटांचा हा राजदंड 1947 मध्ये तयार करण्यात आला. हा पूर्णपणे सोन्याचा राजदंड आहे. या सेंगोलच्या मुठीवरती नंदी आहे. तो न्यायाचं प्रतीक आहे. दीर्घकाळ सत्ता गाजवण्याचं प्रतीक असणाऱ्या चोल साम्राज्यातील पारंपरिक सेंगोल आता नव्या संसद भवनात ठेवण्यात येणार आहे. नव्या संसद भवनाचं उद्या म्हणजेच 28 मेला उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पण या उद्घाटनाला विरोधकांनी विरोध केला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होण्याऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे उद्घाटन व्हावं, त्या देशाच्या प्रथम नागरिक आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे.